गुड मॉर्निंग स्टूडेंट्स स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न सम ऍक्टिव्हिटीज ऍक्टिव्हिटीज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्याला काहीतरी सांगितलेलं असतं ते कंप्लीट करायचं ऍक्शन्स असतात त्या तर आता तोच आहे लेसन आपला ऍक्शन टाइम टू आता यात आपल्याला काय करायचं आहे ऍक्शन्स करायचे ऍक्शन्स म्हणजे तुम्हाला माहित आहे की आता ऍक्शनचा अर्थ कृती असा होतो आता बघा मी इथे काही वाक्य लिहिलेली आहेत तर ती ऍक्शन्स कशी असतात किंवा त्याच्यातनं ऍक्शन्स कशा करायच्या हे आपण बघूया इथे हा पहिलं वाक्य आहे पुट युअर बुक इन युअर बॅग पुट म्हणजे काय ठेवणे तुमचं पुस्तक तुमच्या बॅगमध्ये ठेवा पुट म्हणजे काय ठेवणे पुट ही काय झाली ऍक्शन झाली टेक युअर थिंग्स आउट ऑफ युअर स्कूल बॅग तुमच्या वस्तू ज्या आहेत स्कूल बॅग मधून बाहेर काढा तुमच्या स्कूल बॅग मधल्या वस्तू बाहेर काढा तर आता बघा टेक युअर थिंग्स टेक म्हणजे घ्या बरोबर टेक ही सुद्धा काय आहे ऍक्शन आहे आता बघा आणखी काही वाक्य दिसतात आपल्याला जॉईन युअर हँड्स आपले हात जोडा प्रेस हार्ड अँड प्रेस जेंटली जॉईन युअर हँड्स प्रेस हार्ड प्रेस जेंटली आता बघा आपल्याला हँड्स जॉईन करायला सांगितले जॉईन म्हणजे जोडणे हात जोडा मग कसे जोडा प्रेस हार्ड म्हणजे जोरात दाबा आणि प्रेस जेंटली म्हणजे हळू आता इथे लक्षात घ्यायचं आहे की हार्ड आणि जेंटली हे दोन वेगळ्या रंगात लिहिलेले आहेत शब्द तर याचा आपल्याला नंतर उपयोग काय करता येतो ते बघूया स्टँड अप क्विकली सिट डाऊन स्लोली बघा स्टँड अप क्विकली म्हणजे पटकन उभे राहा आणि सिट डाऊन स्लोली म्हणजे हळूहळू बसा क्विकली स्लोली त्याच्यानंतर बघा स्टार्ट स्पीकिंग बोलायला चालू करा स्पीकिंग म्हणजे बोलणे ही सुद्धा ऍक्शन आहे स्पीक लाऊडली स्पीक सॉफ्टली स्पीक म्हणजे बोला लाऊडली म्हणजे मोठ्याने बोला आणि सॉफ्टली म्हणजे हळू बोला त्याच्यानंतर रन ऑन द स्पॉट रन रन फास्ट आणि रन स्लोली रन ऑन द स्पॉट म्हणजे मुलांना सांगितले जागेवरतीच पळा मग कसं जागेवरतीच पळा पण फास्ट पळा आणि स्लोली पळा आता इथे लक्षात घ्यायचे जॉईन युअर हँड्स किंवा प्रेस या काय आहेत सगळ्या ऍक्शन्स आहेत स्टँड अप क्विकली स्टँड ऍक्शन आहे उभे राहा सिट ही पण ऍक्शन आहे खाली बसा स्टार्ट चालू करा बोलायला ही पण ऍक्शन स्पीक बोला म्हणजे ही ऍक्शनच आहे त्याच्यानंतर रन पळा ही सुद्धा ऍक्शन आहे आता इथे तुम्हाला दिसतंय मी हे विशिष्ट शब्द वेगळ्या अक्षरात म्हणजे वेगळ्या रंगाने लिहिलेले आहेत खडूनी तर ते का असं तर हार्ड जेंटली हे काय आहे अपोजिट वर्ड्स आहे बरोबर तर हार्डच्या विरुद्ध जेंटली असं होतं क्विकलीच्या विरुद्ध स्लोली म्हणजे अपोजिट वर्ड्स आहेत ते क्विकलीचं अपोजिट स्लोली लाऊडलीचं सॉफ्टली आणि फास्टचं स्लोली इथे मी लिहिलेले आहे एच ए आर डी हार्ड जी ई एन टी आर टी एल वाय जेंटली हार्ड जेंटली क्यू यू आय सी के एल वाय क्विकली आणि एस एल ओ डब्ल्यू एल वाय स्लोली एल ओ यू डी एल वाय लाऊडली एस ओ एफ टी एल वाय सॉफ्टली एफ ए एस टी फास्ट एस एल ओ डब्ल्यू एल वाय स्लोली फास्ट स्लोली आता लक्षात घ्या आता आपल्याला एक पुस्तकात मी तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे तर ती आता आपण बघूया आता इथे बघा स्टुडंट्स जी जे के क्यू हे लेटर्स दिसतात तुम्हाला लुक ॲट द पिक्चर्स केअरफुली देन क्लोज युअर बुक्स अँड नेम द पिक्चर्स यू सॉ आता इथे तुम्हाला हे पिक्चर्स दिसत आहेत गर्ल क्वीन जार जीप ही सगळी जी पिक्चर्स दिसत आहेत ती काय करायची आहेत फक्त ही बघायची आहेत एकदा नंतर आपलं बुक बंद करायचं आणि आठवायची आहेत आता काय करायचं आहे ती जी
शब्द आहेत ते जे पिक्चर्सची नावं आहेत ती तुम्हाला काय करायची आहेत नोटबुकमध्ये लिहायची आहेत. इथे बघा ती दिसत आहेत गर्ल क्वीन जार जीप किटन जोकर गोट काइट गेट केटल क्वेश्चन क्यू गार्लिक की ग्लास जॅकेट. तर बघा इथे दिसत आहेत तुम्हाला मराठीमध्ये बघा ग ज क आणि क हे शब्द आपण मराठीत त्याचं म्हणायचं म्हणजे कचं कचं क्वीन जचं जार गचं गेट येते बघा आणि कचं केटल हे दिसत आहेत तुम्हाला. तर एवढीच ॲक्टिव्हिटी आहे की तुम्ही ही चित्र बघायची आणि न बघता त्याची नावं लिहायची. त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळे स्पेलिंग्स पाठ करावे लागतील. ओके स्टुडंट्स आपण काय बघितलं की जी पिक्चर्स दिसली आपल्याला ती पिक्चर्स आपण बघायची आहे पुस्तक बंद करायचं आणि काय करायची त्याची नावं लिहायची म्हणजे आपल्याला काय होईल थोडी प्रॅक्टिस पण होईल शब्दांची. तर आता बघा आणखी एक ॲक्टिव्हिटी आहे जी जे के क्यू लेटर्सची. आता ही ॲक्टिव्हिटी काय आहे बघा आपण ही केलेली आहे याच्या आधी पण आता आता आपल्याला सॉल्व्ह करायचे काय बघा जॉईन द सेम वर्ड्स जे आहेत ते आपल्याला काय करायचे जोडायचे एकमेकाला. गर्ल आहे तो गर्ल या शब्दाशी जोडायचं. जीप हा शब्द जीप या शब्दाला जोडायचा. के आय टी ई काईट QUEEN क्वीन बघा म्हणजे आपण मगाशी पुस्तकात जे बघितले शब्द साधारण ते शब्द आहेत फार काही वेगळे शब्द नाही. जी गर्ल बघा आता इथे काय करायचंय जॉईन द सेम लेटर्स आपल्याला सेम लेटर्स जे आहेत ते जॉईन करायचे म्हणून इथे फक्त तुम्हाला एक लेटर दिले त्याप्रमाणे या शब्दांमध्ये जितके लेटर्स आता जी जितके वेळेला येईल तितके वेळेला आपल्याला ते काय करत जायचे जॉईन करत जायचे. जी गर्ल ग्रेप्स गॉगल्स आता इथे बघा जास्त वेळेला आलेला आहे जी लॉग आणि फ्रॉग. इथे काय आहे जे एन्जॉय जार जॅकेट त्याच्यानंतर आहे काईट के लॉक आस्क किटन आणि जोकर क्यू क्वेश्चन क्यू बघा क्यू त्याच्यानंतर क्वीन क्विक क्वाइट अँड क्वेश्चन बघा म्हणजे साधारण तुमच्या लक्षात आला असेल तर जी जे के क्यू ही ऍक्टिव्हिटी आपण बघितली आणि आपल्याला आज नवीन काही अपोजिट वर्ड्स शिकायला मिळाले.